लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। या आघाडी सरकारला निवडणुकाच नको आहेत, निवडणुका झाल्या तर या तीन पक्षांमध्ये तीन तेलका आणि काम मोडका जे होणार आहे आणि त्या कुठल्याही मोडलेल्या गोष्टी आणि मतभेद त्यांना लगेच नको आहेत। का सरकारचा कारभार न चाललेला, चाललेला कारभार नाही स्थिर झालेला कारभार त्या ठिकाणी त्यांना तो तसाच डिफ्रीज मध्ये टाकून पुढे काम करायचं आणि म्हणून त्या ठिकाणी निवडणुका त्यांना नकोय। क्लिप मध्ये काही परवा काहीतरी महाविकास आघाडीच्या सदस्यांची बैठक झाली, फार गंभीर चर्चा झाली आणि मग त्यांनी ठरवलेलं की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता एकत्र आल्याचं दिसतं भासतं। मला लोकांनी विचारलं काय बाबा काय नक्की आहे, तर तिघांमध्ये चौथा आला तरी आम्हाला काय फरक पडत नाही, आम्हाला जो कोटा पाहिजे तो कोटा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की गुंडागर्दी करायची असेल तर चॅलेंज देऊन करा, पोलिसांना सांगू आम्ही, पोलीस तुमचा बंदोबस्त करतील तर ठीक आहे, नपेक्षा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी यायला आम्ही तयार, चिंता करायची गरज नाही। प्रेमानं तुम्ही जिंका हे आयोलीच कशाला नवी मुंबईपुरी तुमच्या नेतृत्वाखाली घ्या, पण ती प्रेमानं घ्या। मी मागे एकदा डायलॉग मारला होता की ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकता त्या शाळेचा मी हेडमास्टर होतो, कशासाठी तर लोकांनी सांगितलं की म्हणजे गुंडांच्या शाळेचा नाही, गुंडांना सुधारण्याच्या शाळेचा हेडमास्टर म्हणून। आणि म्हणून आता निवडणुका जशा येतील तशा विविध प्रकारच्या लोकांना दमदाट्या गुंडागर्दी करून नाही कोणाला आम्ही काम करू नये। आपल्याला वाटलं तर आपण गाडी स्टार्ट करतो रात्री 11-12 वाजता सुद्धा एकटेच आपण रस्त्यात निघतो, त्यांच्यापैकी एकाची कोणाची हिंमत एकटं ड्रायव्हिंग करत जायची आहे का तुम्ही मला विचार, कारण त्यांना केलेली पाप त्यांच्यासमोर नाचत असतात। आता म्हणजे खरं म्हणजे आता कोरोना होता नाही तर विविध ठिकाणी म्हणजे फार्म हाऊसला वगैरे पार्ट्यांची सुरुवात झाली असेल, गोरगरिबांच्या पोरांना त्या निवडणुकीच्या वेळेला दारू पाजायची, त्यांना मटण खाला घ्यायचं, निवडणुका संपल्या का त्या पोरं कुठे गेले आणि ते कुठे गेले। मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगेन की आपल्याला अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना दुर्व्यसनाला लावून त्यांच्या माध्यमातून आपल्याला निवडणुका जिंकायचं नाही, गरज नाही पडली, त्यांच्याकरता चांगलं करू। लोकांना असं वाटलं बाबा काय होणार आता, पण मी तुम्हाला सांगतो की ऐरोली आता इतका स्ट्रॉंग झालेला आहे, दिघा पण इतका स्ट्रॉंग झालेला आहे की येत्या कालखंडात ज्याला निवडणुका होतील त्याला रिझल्ट लोकांच्या स्वप्नात नसतील असे रिझल्ट येतील असा मी विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो। त्या महासभेमध्ये जशा प्रकारचे नगरसेवक प्रश्न मांडायचे तसे प्रत्येक नगरसेवकाला किंवा आपल्या कार्यकर्त्याला आयुक्तांकडे तशी संधी दिली गेली, प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डचे प्रश्न मांडले आणि काही लोकांना त्याची पोटदुखी झाली, म्हणजे आयुक्त डायरेक्ट मला काय बोलले नाहीत परंतु आयुक्तांना प्रेशर यायला लागला की बघ तुम्ही गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकांची एवढी तुम्ही कामं करता त्यांना भेटता, जो गणेश नाईक 19 वर्षामध्ये 4 वेळा तुमच्या आयुक्ताकडे आला नाही तो गणेश नाईकला स्वतःच्या स्वार्थाकरता आमचं एकही पैशाचं काम तुमच्याकडे नाही, आणि जनतेची कामं जर नीट नाही झाली तर रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी कामं करून घेईन ही ताकद गणेश नाईकच्या नेतृत्वामध्ये आहे। महासभेमध्ये डीपी प्लॅनमध्ये सिडकोच्या आणि एमआयडीसीच्या भूखंडांचा जो उल्लेख केला होता तो डीपी प्लॅन राज्य शासनाकडे प्रलंबित आहे, सजेशन ऑब्जेक्शन अजून झालेले नाही, परंतु राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फतवा काढला की 500 स्क्वेअर मीटरच्या वरचे जे भूखंड आहेत ते महापालिकेने जरी ते रिझर्व केले असतील तरी ते महापालिकेच्या कडे तुम्ही घेऊ नका, तुम्ही तुमचं रिझर्वेशन तुम्ही केलं असेल ते तुम्ही खोडीत काढा। महापालिका आयुक्त प्रशासक हा नगरविकास खात्याचाच अधिकारी असल्या कारणानं तो तुमचं आमचं हित बघणार नाही, तो बघणार आहे राज्य शासनाच्या दिलेल्या मंत्र्याचा आदेश। ठाण्याची वाट लावली, कल्याणची वाट लावली, भाईंदरची वाट लावली, मुंबईची वाट लावली, नवी मुंबईच्या करता आम्ही रचनात्मक काम करतो, नवी मुंबईच्या जनतेचं सुख तुम्हाला बघवत नाही, पण नवी मुंबईच्या शहराची वाट लावण्याचं काम तुम्ही हे भूखंड प्रिझर्व करून पुन्हा शिडकोकडे घेण्याचा तुमचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चालू देणार नाही, वेळ पडली तर रस्त्यावर उतरू। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो नवी मुंबईच्या जनतेनं ठरवलेलं आहे
जर कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर ते काय ते भाषण ते काय आमचं ठरलंय काय बोलतात ते लोक आमचं ठरलंय तसं नवी मुंबईच्या जनतेनं ठरवलंय. जसे 1995 सालापासून गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे गेले आणि गरीब जन नव्या मुंबईचा एक रूपरेखा अति सुंदर त्या ठिकाणी मांडली. आज देशभरावरून मुंबईच्या एकूणच जडणघडणीची चर्चा होते, त्याचं श्रेय मुंबईच्या जनतेला जातं, कार्यकर्त्यांना जातं, निमित्त मात्र फक्त त्या ठिकाणी कारणीभूत गणेश नाईक त्या ठिकाणी होतो. हे श्रेय जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं. आणि तुम्हाला विश्वासानं सांगतो, तीन पक्ष हे होते, चार पक्ष होते, जितका कोटा आपल्याला महापौर बनवण्याकरता स्टँडिंग कमिटी चेअरमन बनवण्याकरता लागणार आहे तितका कोटा नवीची जनता तुम्हाला बहाल करेल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेऊ.